नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहुयाच्या ठळक बातम्या। ट्रक मेकॅनिकलचा खून, अनैतिक संबंधातून तिघांना पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश। इचलकरंजी हातकणंगले मार्गावर शनिवारी मध्यरात्री कोरोची चव्हाण टेकडीजवळ इचलकरंजी येथील ट्रक मेकॅनिकल भारत पांडुरंग येशाळ वय 38 याचा खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे। ट्रक मेकॅनिकलचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड झाले आहे। या खुनातील संशयित 3 आरोपींना हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी मिरियाल यादगीर महेश वय 26, गजुला सत्यनारायण शिवशंकर वय 27 आणि मोहम्मद अमीर मोहम्मद शरीफ वय 24 सर्व राहणार श्रीराम कॉलनी पोचमा मंदिर मागे सायबराबाद हैदराबाद तेलंगणा या आरोपींना पकडून हातकणंगले पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। इचलकरंजी येथील भारत येशाळ राहणार रेणुका झोपडपट्टी याचा शनिवारी मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी खून केला होता। खून झालेल्या दिवसापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी 3 पथके तयार करून तपासाला गती दिली। परिसरातील CCTV फुटेज तपासून गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला दिशा देत आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले। पथकाने हैदराबाद तेलंगणा येथे जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या। मुख्य आरोपी मिरियाल महेश आणि मृत भारत येशाळ यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते। या संशयावरून भारत वारंवार पत्नीला मारहाण करत होता। त्यांच्या अडसर दूर करण्यासाठीच मित्राच्या मदतीने खून करून काटा काढल्याची कबुली महेश यांनी दिली। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।